गोर सेना व सकल विमुक्त जाती यांच्या वतीने 8 डिसेंबर 2023 ला प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीमधील होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच हेतूपूर्वक आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे निषेध म्हणून गोर सेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने शिंदे फडणवीस अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन करण्यात आले. गोर सेना व सकल विमुक्त जाती यांच्या वतीने 8 डिसेंबर 2023 ला प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीमधील होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात संपूर्ण महाराष्ट्रभरून हजारोच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. असे असताना गोर सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर 3:30 वाजताची वेळ दिली होती, परंतु 3:30 वाजता निवेदनकर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी सावे बहुजन कल्याण मंत्री विधिमंडळात हजर असताना देखील निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला नाही. करिता ही बाब संपूर्ण महाराष्ट्रात 5 कोटी विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांना हेतूपूर्वक दाखल घेत नसल्यामुळे निदर्शनास आली. या घटनेचे निषेध म्हणून गोर सेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने शिंदे फडणवीस अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल पुसद येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. मंत्र्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी विमुक्त प्रवर्गातील लोकांच्या भावनेचा संवेदनहीन सरकारने भावनिक छळ केला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये तब्बल 62 विधानसभा मतदारसंघात विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांच्या मतामुळे आमदार निवडून येतात, परंतु हे आमदार आम्हा मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, म्हणून येत्या 2024 मध्ये या सगळ्या आमदारांना घराचा रस्ता दाखवू असे आंदोलनकर्त्यांनी विचार व्यक्त केले. VKB न्यूज साठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनीची रिपोर्ट.